रामराम मंडळी आरआर महादेव जय शिवराय भावांनो व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण की अक्कल आली परंतु मग उशीर झाला अक्कल येता येता नंतर समजलं आता काहीच नाहीये या भाईगिरीमध्ये आणि ह्या लोकांच्या नादी लागून काहीच फायदा नाहीये राजा पासपोर्ट काढ आणि बघ दुबईला काहीतरी काम मिळतं का तर पासपोर्ट वगैरे काढला आणि दुबईला आलो 8 वर्ष झाले आता एकदम सुरळीत चालू आहे तुमच्या सर्वांना तुम्ही मला म्हणता असताना की भाई यार 15,000-20,000 भारतामध्ये कमवले असतो आता मी सांगतो ना 15,000-20,000 कसे कमवले असते 5,000 दारू पेला असतो भांडणं विंडणं केले असते लफडे वेपडे झाले असते आणि काम नसतं मग बायकोची किरकिर भुंगा करली आणि बायकोनं करलं असतं घरात राशन नाहीये मीठ नाहीये तेल नाहीये हे नाहीये पोरांच्या शाळाच्या फिया भराच्यात वगैरे 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 माहिती आहे तुम्हाला कसं टेन्शन असतं माहिती ना परिवाराचं मग हे सगळी जिम्मेदारी मग मला समजली की आता याच्यात काही उरलं नाहीये निस्तच नाव मोठं निस्तच राजा भाई निस्तच भाई भाई आणि भाईच्या घरामध्ये खायला नाहीये मग असा काही कामाचा भाई आहे त्याच्यामुळे समजलं की अरे यार आता याच्यात काही फायदा नाहीये भाई पासपोर्ट काढा आणि निघा मग पासपोर्ट काढला आणि पहिला आलो ह्याच कंपनीमध्ये दुबईमध्ये मग इथं आलो ना इथे कम कष्ट नाही केले मग इथे सगळं विसरलो काय काय होतो ना आपण तिकडे सगळं राजू भाई अंगार आहे बाकी भंगार आहे हे सगळे बोलवच्चन ऐकले सगळे मग हे ते तिकडं होतं इकडं आलो ना मग सुळीत इकडं कसं झालं माहितीये का मग जे काही काम भेटलं आलो प्लंबरच्या कामामध्ये काम करता करता गर्मी ऊन काही बघितलं नाही काम केलं मेहनतीनं सगळं विसरलो काय आपले दिवस होते आणि आपण काय होतो पुढे पैसे येत गेले महिन्या महिन्याला पैसे साचवले गाडीचं हे लायसन्स घेतलं ड्रायव्हिंग लायसन्स घेतलं ना 5-6-7 हजार धर्म लागले मला लायसन्स घेतलं मग कंपनीमधनं चेंज करत कंपनी चेंज केली एका कंपनीमध्ये मी आता आहे फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये म्हणजे माझी कंपनी मेंटेनन्सचं काम करते मग आता ह्या कंपनीमध्ये आहे ना तर ह्या कंपनीनं मला माझा स्वभाव बघून आणि मला माझं राहणीमान बघून माझं बोलणं बघून तर ह्या लोकांना मला कॅम्पस केलं कॅम्पस करून मला पगार वाढवली आता मी गाडी पण चालवतोय आणि कॅम्प आणि मी 3 साईट बघतोय मोठ्या मोठ्या मेंटेनन्सचे साईट आहेत ना मी 3 साईट बघतोय शिक्षण नाहीये मला परंतु शिक्षणाची गरज नाहीये तुम्हाला टॅलेंट पाहिजे माझ्याकडे जे टॅलेंट होतं मी दाखवलं कंपनीला कंपनीनं माझ्यासाठी पण भरपूर केलं कंपनीनं मला कॅम्बस बनवलं गाडी चालवतो म्हणून मला 10,000 रुपये एक्स्ट्रा देतात कंपनी आता मला पगार मिळते 55-60 हजार रुपये मला आता पगार मिळते महिन्याला पाऊस येऊ द्या वारा येऊ द्या काम असू नसो काही फरक पडत नाही महिन्याला अकाउंटला पैसे येतात मग पैसे आले तर मग काय भारतामध्ये कमवले असते 60 हजार रुपये महिन्याचे 50 हजार कमवले असते नसते कमवले ना माझा खर्च मी 10,000 जरी केला तर मी घरी 50-40 हजार रुपये महिन्याला पाठवतो तिथं काय केलं असतं 20,000-15,000 घेतले असते 5,000 दारू प्या लफडी करा सगळे इकडं तिकडं करून भांडणं तंडणं करा जास्त भांडणं झाली तर मग बायको जाती मारायला रुसून मग परत ते केस वगैरे मग भरपूर तुम्हाला माहिती आहे मला माहित आहे ना मग बायकाचं टेन्शन कसं असतं मग असं टेन्शन पाळण्यापेक्षा त्याच्यापेक्षा मी दूर आहे तर मग मया पण आहे ना मला बायको लेकरावरती मया पण आहे त्यांची पण माझ्यावरती आहे आईबापावरती आहे म्हणजे शिकायला तर भेटलं ना आता इथं आहे महिन्याच्या महिन्याला पगार येते मी महिन्याला घरी पैसे पाठवतोय भारतामध्ये असतो मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये की मी पाठवले असते का 40,000 रुपये महिन्याचे किंवा 50,000 मी पाठवले असते का नसते पाठवले बोलणं सोपं आहे की आपण तिकडे कमवले असते माहिती आहे मला की कोण काय किती पैसे कमवत येतं तर हे सगळ्या लफड्यामध्ये काही उरलं नाहीये जे काय तुम्ही असेल भाई दादा आपल्या गल्लीमध्ये आपल्या गावामध्ये तर ते जर तुमच्याकडे प्रॉपर्टी वगैरे असेल चांगली पाठिंबा चांगला असेल तर मग तुम्ही तिथे सेटल व्हा तुमच्याकडे काहीच नाही आमच्यासारखं ना मागं बी नाही पुढं पण नाही म्हणजे पाठिंबा नाही म्हणजे पैसे तुमच्याकडे काहीच नाही जमीन जुमला विमला काय तुमच्याकडे जमीन जुमला स्वतःचं घर जरी नाहीये तर मग तुम्ही ह्या भाईगिरीच्या नादी आणि ह्या नेत्या लोकांच्या नादी लागू नका तुम्ही तुमचं भविष्य बघा कारण जर तुम्हाला कोणी नेता कुठला भाई जर तुम्हाला कामाला लावत असेल मग त्या भाईच्या मागे राहा जर त्याच्यामुळे तुमचा फायदा असेल 40-30 हजार रुपये तुम्हाला जर महिन्याला जर कमवत असेल तर त्याच्या मागे जा निस्तच दारूसाठी आणि वाटण्यासाठी कोणाच्या मागे जाऊ नका काही उरलं नाही याच्यामध्ये सगळं करून बसलो दुनियादारी आता जे आहे तर आता मी एकदम शांत आणि एकदम शांत स्वभाव मी धरलाय फक्त काम करा पैसे कमवा घरी पैसे पाठवा तुम्हाला काय हवंय मोबाईल घ्यायचा मोबाईल घ्या सोनं करायचं सोनं करा इथे येऊन करा पैसे महिन्याच्या महिन्याला तुम्हाला भेटणार आहेत पाऊस असो वारा असो थंडी असो काही असो पहिल्यांदाच जर आलं ना थोडं तुम्हाला मेहनत करावं लागेल थोडं तुम्हाला इथं नाव कमवावं लागेल कंपनीमध्ये चांगलं करा चांगलं काम करा चांगलं जर तुमच्याकडे टॅलेंट आहे तर तुम्हाला पगार वगैरे वाढती पगार नाही वाढत तर कंपनी सोडा त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं ना की घरी जायला मिळत नाही 2 वर्ष हे खोटं आहे तुम्ही घरी कधी पण तुम्हाला जाता येतं इमर्जन्सीमध्ये मी 6 महिने 8 महिने किंवा वर्षाला किंवा 18 महिन्याला मला जेव्हा मन केलं तेव्हा मी घरी जातो तेव्हा मी सुट्टीवरती जातो तर सांगणं हेच आहे तुम्हाला माझं जर तू 20,000-30,000 जरी मी महिन्याला कमवले असते तरी पण माझ्याकडे 20,000 रुपये मी महिन्याला घरी देऊ शकत नाही भारतात राहून हे पहिलं लक्षात ठेवा 20,000-20,000 मी घरी नसतं देऊ शकलो
मुश्किल ना 15 ते 10 हजार रुपये घरी मी पोहोच दिले असते। घरी आता महागाई वाढली भारतामध्ये, तेवढ्यात आमचं घर चाललं नसतं, त्याच्यामुळे ते डोक्यात विचार घेऊन मग मी आता दुबईला आहे। किती दिवस दुबईला आहे आता माहिती नाहीये, जेवढा दिवस आता आहे दुबई जेवढा दिवस काय आपलं बरं होत नाही तोपर्यंत राहू दुबईमध्ये, नंतर बघू महादेवाच्या कृपेनं काय होतंय काय होईल ते। तर चांगला चांगला माणूस सीधा सुधारतो, मी सुधारलो तुम्ही पण सुधारणार आहे। तर इकडे त्या भानगाडीमध्ये काही उरलं नाही भावांनो, त्या लफड्यामध्ये काही उरलं नाही। पासपोर्ट काढा, पोलीस केस वगैरे अंगावर करून घेऊ नका, पासपोर्ट निघत नाही। पासपोर्ट काढा, दुबई गाठवा, गल्फ कंट्री गाठवा किंवा युरोप गाठवा। भारतामध्ये जर तुम्हाला चांगला फायदा असेल, चांगली जर तुम्हाला पगार मिळत असेल, महिन्याला 30 हजार रुपये जरी तुम्ही कमवत असेल भारतामध्ये, तर मग भारतामध्येच राहा। कमवणं म्हणजे घरी तुम्ही 30 हजार रुपये देता आणि तुमचा खर्च काढून तर तुम्ही भारतात राहा। आणि जर तुम्हाला असं वाटतं की नाही आता जाऊ दुबईला, तर मग पासपोर्ट वगैरे काढून दुबईला येण्याचा प्रयत्न करा। चांगल्या कंपनीमध्ये या, कसं यायचं, भरपूर व्हिडिओ बनवलेत मी त्याच्यावरती। ऊन जास्त आहे, ऊन डोळ्यावरती चमकतंय, वेळ पण खूप होत आहे, जातोय आता घरी दुबई। तर भावांना बडबड केली बरीशी मी, तुम्हाला आवडला व्हिडिओ तो लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, ठीक आहे। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराज, जय शंभू राजे।